प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी, रिजनल टाइम्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तुलसी फोर आहेत. ते वळसे पाटलांच्या एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि प्रत्येक घरोघरी ते गेलेले आहेत. वळसे पाटील गेले 35 वर्ष या तालुक्याचे आमदार राहिलेत. त्यांनी आतापर्यंत विकासाची केलेली कामं सगळ्यांना माहिती आहेत. 8व्यांदा पुन्हा ते निवडणुकीला सामोरे जात असताना ही निवडणूक थोडीशी चुरशीशी वाटते. अर्थात ती विरोधकांनी चुरशीशी केली का वस्तुस्थिती तशी आहे? मॅडम ग्राउंडवर काम करत आहेत, नेमकं त्यांना अनुभव काय आला आणि 8व्यांदा वळसे पाटील विजय होण्याची कारणं नेमकी काय काय आहेत आपण जरा जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये वाडी वस्तीवर, गावोगावी, प्रत्येकाच्या घरी गेलात. काय कसा अनुभव आला आणि वळसे साहेब किती मतं घेतल्याने विजय होतील? प्रथमतः तुमच्या गटामधून किती मतं देते मिळेल? तसं पाहिलं तर अनुभव मला तोच आला जो मी माझ्या वेळेस मी प्रचार करत होते. माझ्या वेळेस जेव्हा मी प्रचार करत होते तेव्हा मला लोकांनी विचारलं की तुमचं चिन्ह काय, तर मी म्हणालो ते घड्याळ. तर मग मला काहीच अडचण आली नाही. प्रत्येक गावामधले कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे होते, हे फक्त आणि फक्त साहेबांमुळे. आता मला सांगा, मागची निवडणूक, आताची निवडणूक, तुम्ही दोन्ही निवडणुका पाहिलेल्या आहेत, मागच्या निवडणुकीच्या आताच्या निवडणुकीत काय फरक वाटतो? मला फरक काहीच जाणवत नाही. मला समोरच्या उमेदवाराला एवढं महत्व द्यायचंच नाहीये, जेणेकरून बाकीच्या लोकांना मला सांगताना थोडस अडचण येऊ शकते किंवा काय. म्हणून मी महत्व न देऊन मी साहेबांचा प्रचार कसा करायचा आणि किती लोकांपर्यंत पोचायचं ह्याच्यावरतीच माझं जास्त लक्ष होतं. माझ्याबरोबर जे कार्यकर्ते, जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांचाही मला भरपूर सपोर्ट होता. चर्चा वास्तव झाली पाहिजे. गुरु आणि शिष्य लढाई होते. वळसे पाटलांनी निकम साहेबांना कुठली कुठली पदं दिली, काय काय केलं सगळ्यांना माहिती आहे. तर तरी आज जनमत, लोकांचा जो प्रतिसाद आहे तो समोरच्या उमेदवारात जास्त पाहायला मिळतो. तुम्ही वास्तव का स्वीकारत नाही? कारण हे वास्तव्य नाहीच आहे. मी जसं आधी म्हणाले होते की मला समोरच्या उमेदवाराला महत्व द्यायचं नाहीये, म्हणून आम्ही कुणीच ते डोक्यात ठेवलं नाही. फक्त आणि फक्त साहेबांचा प्रचार आपण कसा करायचा. साहेबांनी एवढे 35 वर्ष त्यांच्या आयुष्यातली ह्या तालुक्याला दिलेली आहे, ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, आमचं मेन केंद्र तेच होतं. म्हणून मला काही असं वेगळं काही वाटलंच नाही ह्या वर्षी सुद्धा. 8व्यांदाच्या निवडणुकीला साहेबांची कसरत लागली असं वाटतं? अजिबात नाही, अजिबात नाही. साहेब जसं आधी होते तसे आत्ता पण आहेत. साहेबांना लोकांपर्यंत जायचं होतं, साहेबांना लोकांना भेटायचं होतं, म्हणून साहेबांनी प्रत्येक वेळेस सभा घेतली, लोकांना भेटले आणि लोकांचं मन शांत केलं. तालुक्यामध्ये पूर्वी शेती पडीक असायची, पाण्याची व्यवस्था नव्हती. वळसे पाटील आमदार झाल्यानंतर कालवे झाले, पाणी आलं, शेती सुजलाम सुफलाम झाली, शेतकरी माणसं खुश आहेत. हल्लीची तरुण मंडळी, आम्हाला बदल पाहिजे. ठीक आहे, साहेबांनी 35 वर्षात जी कामं केली ती केली, पण आता आम्हाला बदल पाहिजे. तरुण वर्गाचा कल विरोधकांकडे जास्त दिसतो. कारण त्यांनी जे दुष्काळ होतं ते भोगलं नाहीये, हे त्यांनी त्यांच्या आजी आजोबांना, त्यांच्या आजी आजोबांनी त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी काय सांगितलं हे त्यांना माहिती नाहीये. हे त्यांनी त्यांच्या घरच्यांना, जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना विचारायला हवं आणि मग नंतर हा निर्णय घ्यायला पाहिजे त्यांनी, तरुणांनी. 5वी 7वी हे फार दुर्दैवी आहे खरं. तरुणांचा हा जो विचार आहे तो फार चुकीचा विचार आहे. 5वी 7वी 8वी मध्ये शिकणारी मुलं सुद्धा ते शिकवलेलं, ते पाहिलं मी, ते शिकवलेलं आहे. त्या निरागस जीवाला काय समजतंय विकास काम काय आहे, त्याला काय दोन घास भाकरी मिळाली, एक घोट पाणी मिळालं, ते समाधान आहे? खेळतंय ते समाधान आहे? हे सगळं शिकवलेलं आहे, बिघडवलं जाते, जे फार चुकीचं आहे आणि हे घडू नये भविष्यामध्ये. असं मी पुढच्यांना सुद्धा विनंती करते की लहान मुलांना असं बिघडवण्याचं काम करू नका. वळसे साहेबांनी भीमाशंकर कारखाना उभा केला, मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचं भलं करण्याचा प्रयत्न केला, समोरच्या उमेदवाराला सुद्धा घडवलं, वाढवलं, अनेक पदं दिली. आता मात्र काटाकुस्ती वाटते. हे समोरच्या उमेदवाराला ॲक्च्युली समजायला हवं की साहेबांनी समाजाच्या विरोधात जाऊन समोरच्या उमेदवाराला एवढं मोठं केलं,
तर ॲक्च्युली हे त्यांनाच समजायला हवं, त्यांच्या अंतःकरणाला समजायलाच पाहिजे की आपण जे बोलतो आहे साहेबांविषयी ते ॲक्च्युली खूप चुकीचं आहे. आणि जसं मी आधी म्हटलं, मी तिसऱ्यांदा परत म्हणते की मला समोरच्या उमेदवाराला महत्त्व द्यायचं नाही आहे त्याविषयी वरती बोलून, म्हणून मला त्यांच्याविषयी काहीच बोलायचं नाही. म्हणजे समोरचा उमेदवार आणि वळसे साहेब यांचं नातं गुरु शिष्याचं, मुलापर्यंतही नातं त्यांचं केलेलं. त्यांनी अनेक वेळेला साहेबांचा विजय व्हावेत म्हणून बिगर चपलेचे चालले, साहेबांशिवाय पर्याय नाही असंही म्हणाले. साहेबांनी पण त्यांना सांगितलेलं होतं, अधिकाऱ्यांना पण, की बाबा देवदत्त निकम सांगेल तसे तुम्ही निर्णय घ्या. मुलाचं बापाचं नातं असं ठीक आहे. दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांचंही नातं तसंच होत, अगदी माणसपुत्र मानलं जायचं. पवार साहेब हे महाराष्ट्राचं नाही तर अख्ख्या देशाचे दैवत आहे. आणि हे साहेब पण माहिती आहे, साहेबांनाही माहिती आहे, साहेब अजूनही पवार साहेबांचे शिष्य आहेत. आजही पवार साहेब आणि वळसे पाटलांचे संबंध चांगले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. वळसे पाटलांच्या कुठल्याही कार्यालयामध्ये पवार साहेबांचे फोटो पाहायला मिळतात. समोरचा माणूस म्हणतो मी साहेबांचा नंबर ब्लॉक केला, त्यांच्या देवाऱ्यातला फोटो काढून टाकला. म्हणजे वळसे पाटलांची साधी म्हणाले ना की संस्कृती जी आहे, तुम्ही म्हणाले ते कुठल्या ना कुठेतरी ही तालुक्यामध्ये लोकांची एक मानसिकता आहे, साहेबांनी आम्हाला भेटावं, साहेबांनी आमच्याशी बोलावं. ते मंत्री आहेत म्हणून त्यांना वेळ मिळत नाही, मान्य, पण कधीतरी साहेबांनी पब्लिकसाठी वेळ दिला पाहिजे असा खुला. तुमच्या कानावर असं कधी येत असं? अजिबात नाही, माझ्या कानावरती अजून एकही व्यक्ती असे बोललेली नाही की साहेबांनी आम्हाला वेळ दिला नाहीये. साहेब कितीही मोठे मंत्री झाले तरीही, साहेब पूजनला आले तरीही, प्रत्येक वेळेस सगळ्यांना सांगून आलेले आहेत. आणि ज्यांना ज्यांना साहेबांना भेटायचं असेल ते पूजनला जाऊन साहेबांना भेटतात, त्यांची कामं पूर्ण करतात. आणि अजूनही एक गोष्ट मला एक सांगायची की साहेबांनी कधी जातीपात केला नाही, कधी पक्षपात केला नाही. कोणीही कुठलाही काम करून कुठलाही प्रस्ताव कुणीही घेऊन गेलं तरी साहेबांनी ते काम पूर्ण केलेलं आहे. तुमचा अनुभव आहे का तुमच्या मतदारसंघातला असं काही आहे? आहे की भरपूर असे तुमच्या एखाद्या कार्यक्रम म्हणजे तुमच्या मतदारसंघात एखाद्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम केलं आणि तो साहेबांकडनं काम करून घेऊन आला, त्याचं दुःख होतं. जेव्हा साहेबांनी पक्षपात केला नाही तर मी तर किती छोटी लहान कार्यकर्ती आहे, मी काय बोलणार. हेच साहेबांचं संस्कृती आहे, हेच साहेबांची शिकवण आहे. म्हणजे सामान्य माणसाची अशी प्रतिक्रिया येते, तर तुम्ही माहित आहे तुमचा अनुभव काय, खूप कमी बोलतात. आणि कमी बोलल्यामुळे समोरच्या माणसाला वाटतं साहेब माझ्याशी काही बोललेच नाही. प्रत्येकाचा स्वभाव असतो सर, प्रत्येकाचा स्वभाव. कुणाला जास्त बोलायची सवय असते, कुणाला कमी बोलायची सवय असते. साहेब कमी बोलतात पण काम त्यांचं तुम्ही बघताय कसं आहे काय आहे. म्हणून याच्या सोशल मीडियाचा जमाना आहे, लोकांना असं वाटतं साहेबांनी आमच्याशी बोलावं, आमच्यासोबत एखादा फोटो काढावा, त्यांच्या भावना असतात. परिस्थितीनुसार बदलायला हवं अशी पण तरुणांना पण वाटतं. प्रत्येक वेळेस कुठलीही सभा वगैरे असली तर असं साहेब थांबलेलेच असतात, फोटो कुणी आले की फोटो काढतातच साहेब. असं कधी साहेबांनी झडकडलं नाही की माझा फोटो काढायचा. अजिबात नाही, माझ्या कानापर्यंत तरी असं आले नाही. हे काय झालं, आता इलेक्शन आहे म्हणून विरोधकांना काहीतरी विषय हवा म्हणून हे असं. फोटो काय, फोटोसाठी काय साहेब मंत्रीपद स्वीकारलेलं नाही किंवा आमदार झालेले नाहीत कामासाठी. कार्यकर्त्यांना असं वाटतं, तेच सांगते ना तुम्हाला, मी तेच सांगते. फोटोसाठी साहेब मंत्री वगैरे झालेले नाही. साहेब मंत्री कशासाठी झालेत की समाजकारण करण्यासाठी झाले. ते फोटो काढून देत नाही जे म्हणतात ना, त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. पूर्वताईची इंटरेस्ट जोरात झालेली आहे हो, त्यांचं फार कौतुक करायला पाहिजे. खूप एवढ्या अशा ह्याच्या या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जे उचलून धरलेलं आहे ते खरोखर फार कौतुकास्पद आहे. एक शेवटचा प्रश्न, वळसे साहेबांना अनेक कार्यकर्ते येऊन भेटतात, मोठे होतात, नंतर सोडून जातात आणि पुन्हा तिकडं अपयश आलं का पुन्हा जॉईन होतात, असं काय घडतं की ही लोक त्यांना सोडून जातात? तुम्हाला काय वाटतं भविष्यकाळामध्ये काय करायला हवं, असं कशामुळे घडतं? कशामुळे घडतं हे त्यांनाच माहिती, कारण साहेब कितीही कसं प्रत्येकाची अपेक्षा हे एवढी वाढली एवढी असती, ती पूर्ण केली की अजून दुसरी अपेक्षा, ती पूर्ण केली की अजून तिसरी अपेक्षा. व्यक्ती फक्त एकच नाही ना तालुक्यामध्ये, एकच कार्यकर्ता नाही आहे तालुक्यामध्ये, असे कितीतरी कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाला चान्स देणं हे गरजेचं असतं, जेणेकरून
पक्ष मोठा होतो जेणेकरून साहेबांचं काम मोठं होतं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. आणि सोडून जाऊन परत येणं हे साहेबांची संस्कृती आहे. जे साहेबांनी वागणूक किंवा जे साहेब काम करतात आपल्यासाठी इथे जिथे ज्या पक्षामध्ये जातात मे बी वागणूक वगैरे तिथे मिळत नसेल त्यांना म्हणून ते परत येतात. एखादा कार्यकर्ता कितीही चुकला साहेबांबद्दल कितीही टीका केली आणि तो पुन्हा आला तरी साहेब त्याला स्वीकारतात. शेवटी माफ करायची वृत्ती साहेबांकडे आहे म्हणूनच. किती मतदिके घेऊन साहेब विजयात. अरे आता तर मला रेकॉर्ड ब्रेकच असं वाटतंय की रेकॉर्ड हा ब्रेक होणारच आहे आणि होणार म्हणजे होणारच आहे. आपल्यासोबत होत्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तुळशीताई भोर. त्यांचा असा दावा आहे की या मतदारसंघामध्ये वळसे पाटलांनी गेले 35 वर्षाची कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर ते पुन्हा आमदार होणार आणि सर्वसामान्य जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. समोरची मंडळी काही मतदारांना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही मला सगळ्यांना खात्री आहे. वळसे साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व चांगलं राहिलेलं आहे. ठीक आहे ते कमी बोलतात परंतु कामं परफेक्ट करतात हे ते सांगतात आणि हे वास्तव आहे. हल्लीच्या काळामध्ये लोकांना असं अपेक्षा असते की साहेबांनी आमच्याशी बोलावं फोटो काढावे गप्पा माराव्यात. अपेक्षा करणं काही चूक नाही. भविष्य काळामध्ये त्याच्यात बदल होईल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि आता 2 दिवसावर मतदान आहे. दिलीपराव वळसे पाटील यांना आपण शुभेच्छा पण देऊया. ते आपण विघ्न टाइमशी बोललात तुमचं मत मांडलं मला म्हणा. थँक्यू सो मच. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स. शोध बातमीचा अध्यास सत्याचा धन्यवाद.